नमस्कार शेतकरी बंधूंनो, गणेशगाव त्र्यंबकेश्वर येथील प्रगतशील शेतकरी समाधान भाऊ कापसे यांच्या टोमॅटोच्या प्लॉटवर आपण आज उभे आहोत। त्यांनी एक 5 दिवसापूर्वी नॅनो ट्रिगर फूल वाढण्यासाठी फवारणी केली होती। त्याचे रिझल्ट काय आले, त्याचे परिणाम काय आले ते आपण आता त्यांच्या शब्दात ऐकूया। समाधान भाऊ नमस्कार। नमस्कार। नॅनो ट्रिगर फवारून किती दिवस झाले? 5 दिवस झाले। 5? प्रमाण काय घेतलं होतं? 1 मिली 200 लिटरला। 1 मिली 200 लिटर पाणी। बर, म्हणजे आज फवारून साधारण 5 दिवस झालेले आहेत आणि निसर्गाची सारखा डेली पाऊस आहे, अशा अवस्थेत तुम्हाला नॅनो ट्रिगरचे रिझल्ट बद्दल काय वाटतं? भरपूर दिसले, पंजा पूर्ण फुलकळी, एकदम भरपूर प्रमाणात। म्हणजे तुम्ही फवारणी घेण्यापूर्वी नव्हते? काहीच नव्हते भाऊ। पहिले फुलकळी पाण्यामुळे पावसामुळे सगळी जळाली होती, पण आता हे स्प्रे घेतल्यानंतर भरपूर फुलकळी। अच्छा, म्हणजे पहिली फ्लॉवरिंग पहिली सगळी गळून गेलेली होती आणि नॅनो ट्रिगरच्या फवारणीमुळं आज एकदम प्लॉट एकदम पिवळा दिसतोय, एकदम मस्त, एकदम म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त फुलकळी। अच्छा, म्हणजे तुम्ही नॅनो ट्रिगरच्या रिझल्ट वर समाधानी आहात? आपली 1 महिन्यापासून निसर्गाची नाशिक जिल्ह्यामध्ये आवक रूप आहे। 2-3 दिवस झाले का सारखा पाऊस पडतो, फवारी मारून मारून म्हणजे शेटिंग वगैरे हा प्रकार कळीकुज वगैरे होऊन शेटिंगच राहिलेली नाही। आणि मग आपदात मग त्यांचा मला फोन आला का म्हणे आपल्याला असं असं म्हटलं, एक तुम्हाला आहे म्हटलं आपलं नॅनो ट्रिगर म्हणून प्रोडक्ट विषय साहेबांचं। आणि ते प्रोडक्ट दिल्यानंतर मला मी आज 5:30 फोन आला त्यांचा, म्हणे अर्जंट या म्हणे। म्हटलं काही सांगायलाच तयार नाही डायरेक्ट, तर मी सकाळी 7 वाजता इथं आलो। 7 वाजता आलो, बघितलं प्लॉटमध्ये जिकडे तिकडे आपलं खुरास दिला कसं, नुसतं पिवळसरपणा, एवढं प्रचंड फुल। म्हणजे आता या परिसरात जर कुणी जर आपण व्हिडिओ बघत असाल तर एवढं फुल मी पहिल्यांदाच बघितलं या आताच्या वातावरणामध्ये। बरं का, जबरदस्त बघा ना, जबरदस्त। म्हणजे आणि एवढं जर शेटिंग झालं तर म्हणजे झाडांची तारी तुटणार 100%। म्हणजे समाधान भाऊ, तुम्ही नॅनो ट्रिगरच्या रिझल्ट एकदम खुश समाधानी आहात? खुश समाधानी, चालेल। आमचं पण घोषवाक्य आहे, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर झळाळी, बंधूंनो हीच तर खरी दिवाळी।